नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीत सफाई काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न रविवारपर्यंत सोडवा, अन्यथा आत्मदहन करण्याचा अल्टिमेटम सफाई कामगारांनी आज महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे. शहर स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या R&B इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 4 महिन्यापूर्वी सफाई कामगारांना कामावरून कमी केले होते. या काळात काम केलेल्या कामगारांचे मानधन देण्यात आले नव्हते. या मानधनासाठी कामगारांनी वेळोवेळी पालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांच्या कार्यालयात खेट्याही मारल्या. मात्र टोलवाटोलीची उत्तरे येत असल्यामुळे संतप्त झालेल्या कामगाराने मंगळवारी सकाळी 10:30 महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर सफाई कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. सुमारे तासभर कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केल्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने कामगारांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करून येत्या रविवारपर्यंत योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले. मात्र येत्या रविवारीपर्यंत मागण्यांचा विचार न झाल्यास महापालिका इमारतीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा सफाई कामगारांनी दिलाय. नगरपालिकेसाठी कामासाठी आलेले 4 महिन्यापासून घरी बसवले आम्हाला. रोजचं या जा या जा, रोजचं झालं. आज घेतो उद्या घेतो, आज घेतो उद्या घेतो. सादिक साहेबाने आम्हाला दिलं की उद्या घेतो बाई या म्हणून शनी, मात्र ते कामाला घेच ना झाले. तर आता सावकार बसही गेले. सावकार तर म्हणते तुम्ही जा नगरपालिकेला आणि नगरपालिकेचे लोक म्हणतात जा तुम्ही याला पार्किंगला. मग करून करून आता करावं का? आखरी विचार केला आम्ही की या 2 दिवस आम्ही कामाला घेतलं तर बरं हा, नाही तर आम्ही आत्मदहन करणार हा. नरेश दंडावते, MCN News, नांदेड.